Oh,
हे सूर्याद चंद्रमा अतिशय लोकप्रिय असं नाट्यगीत आणि सुंदरने अप्रतिम ते गायलं. फरमाईश खरं तर थांबत नाहीयेत. अजून एका नाट्य संगीताची देखील फरमाईश आहे, तर तुम्ही थोडीशी वेगळी फरमाईश प्रेक्षकांमधून आली. आपल्याच शेटकडवाडीचा सुपुत्र, सध्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये एक आपलं नाव अजमावतोय, वेगळं अस्तित्व वेगळं वैशिष्ट्य ज्याने निर्माण केलंय. गावगाथा गझलीमधनं आपण त्याला भेटलो, प्रीतम सारख्या चित्रपटातनं भेटलो, त्याचप्रमाणे प्रेम प्रथा धूमशान एका मालवणी चित्रपटातनं भेटलो. विश्वजित पालवसाठी एकदा टाळ्या होऊ देत. आपल्याच गावचा सुपुत्र आहे, त्याची एक फरमाईश आहे, एखादी गझल होऊन जाऊ दे. सुंदरला विनंती करतो, कारण सुंदर ज्यांच्याकडे शिकतो, ते जगदीश मिस्त्री, ते विभ्राव पांचाळांना कायम साथसंगत करत असतात. गजल क्षेत्रातील अत्यंत नामवंत हे एक नाव भीमराव पांचाळ आणि त्याला हार्मोनियमवर साथसंगत जे करत असतात जगदीश मिस्त्री, त्यांच्याजवळच शिकतो. आणि मला वाटतं सुंदर ते मामा पण आहेत तुझे, त्यामुळे एखादी गजल छान होऊन जाऊ दे. Thank you.
हेलो अप्रतिम या ठिकाणी सादरीकरण करत सुंदर मैत्री आणि करण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तो शिकतोय तेच हार्मोनियम वादक नेहमी पांचाळ बुवांना सत्संगत करत असतात. अनेक कार्यक्रम त्यांनी मुंबई पुणे कोल्हापूर असेल किंवा गोवा असेल संपूर्ण महाराष्ट्र भर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील गझलांचे कार्यक्रम आपण ऐकले आणि अनेक गझला त्यांच्या खूप लोकप्रिय आहेत. त्यातीलच एकही गझल माणसे गेली कुठे. त्यानंतर अभंगाच्या दिशेने जातोय. फरमाशी बऱ्याच येत आहेत. फरमाशी सगळ्यात जर आपण घेत राहिलो तर रात्र मला वाटतं अपुरी पडून जाईल. कारण संगीत क्षेत्र जसं आहे वेगवेगळ्या भजन संप्रदायामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रकारांमध्ये जर आपण खोलवर घुसत गेलो तर मला वाटतं ही रात्र अपुरी पडेल. पुन्हा एकदा अभंगाच्या दिशेने वळूया. यानंतरचा पुढील अभंग आपल्या समोर सादरीकरण करतोय सुंदर मेस्त्री. Thank you.
कार्यक्रमाच्या सांगितेच्या दिशेने